विद्यार्थी मित्रांनो सहशिक्षक साहित्य वर्ग सातवी विषय सामान्य विज्ञान यामध्ये पाठचा दहा मूळ द्रव्य संयोगी आणि मिश्रण यामध्ये आज आपण पाहणार आहोत मूलद्रव्य विद्यार्थी मित्रांनो मूलद्रव्य म्हणजे ज्याला आपण इंग्रजीतून एलिमेंट म्हणतो सर्वप्रथम आपण मूल द्रव्य म्हणजे काय पाहिजे आपल्या तर मूलद्रव्य म्हणजे ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात आता तुम्हाला करून पाहिजे की भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळीपर्यंत भांडे तापायचे आपल्याला झाकणाच्या अतील बाजूस बघा काय दिसते ते हे आपण दररोजचं पाहतोच करून भांड्यात पाणी घेऊन जर आपण झाकण ठेवलं आणि उकळीपर्यंत जर भांडे तापवलं तर झाकणाच्या आतील बाजूस पाण्याची थेंब चिटकलेली दिसते असे का होते बरे की पाण्याची वाफ बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते परंतु झाकण असल्यामुळे ते भाप बाहेर येऊ शकत नाही आणि बाहेरली थोडीफार हवा लागली तर त्या वाफेचं रूपांतर दवबिंदूत होते त्या वाफेचे पाण्याचे थेंब तयार होतात आणि त्या झाकणाला चिटकतात ज्यावेळेस आपण झाकण काढू त्यावेळेस ते झाकणाचे थेंब पाण्याच्या रूपात खाली पडतात जसं फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवायचं आणि तुम्हाला त्याचं निरीक्षण करायचं आहे हे पहा फवारणी पंप अशा प्रकारे असता आपण सर्वजण पाहतो आपण शेतकऱ्याची मुलं आहोत त्याच्यामध्ये पाणी भरून जर फवारा उडवला तर त्याचा फवारा कसा येतो ते, ते आपल्याला दिसतं तर भांड्याच्या आतील बाजूस जर जमलेलं पाण्याचं थेंब उकळणाऱ्या पाण्याच्या थे, वाफेच्या संगणनाने तयार झालेलं असतं वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्म कणांचं बनलेलं असल्याने ते आपल्याला दिसतसुद्धा नाही तसेच फवारा हा पाण्याचा सूक्ष्म कणांचा बनलेला दिसेल अशाच प्रकारे सर्वच पदार्थ अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात पदार्थांचे लहान कण म्हणजेच रेणू आणि ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना आपण मूलद्रव्य म्हणतो मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही मूलद्रव्याचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात अणू डोळ्यांनी दिसत नाही परंतु कोठ्यावधी अणू एकत्र आले की त्याचा आकार मान डोळ्यांना दिसण्याइतपत इतपत मोठं होत असतं प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असतात आणखी एक तुम्हाला माहिती माहीत आहे का नाही ते पहा की आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी एकशे अठरा अशा प्रकारचे मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे किती एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे त्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्य ही निसर्गात आढळतात तर उर्वरित मूलद्रव्य ही मानव निर्मित आहेत हायड्रोजन है ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह पारा तांबे ही एक काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्य आहे संशोधनाद्वारे नवीन मूलद्रव्यांचा शोध लावला जात आहे तर नैसर्गिक मूलद्रव्य कोणकोणती आहेत जर त्या तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह पारा तांबे अशा प्रकारचे ब्याण्णव मूलद्रव्ये हे नैसर्गातून प्राप्त झालेत म्हणून त्याला नैसर्गिक मूलद्रव्य असे म्हणतो यानंतर आपल्याला पाहायचं आहे पहा की या मूलद्रव्यविषयी माहिती पाहत असताना काही होऊन गेले शास्त्रज्ञ त्यात आहेत पहा डेमिक्रिट्स डेमो क्रिटसनने मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाना अनुवासी नाव दिले हे पहा हे शास्त्रज्ञ आहेत तसेच डाल्टन यांनी डेमोकोटिसिमच्या नंतर डॉल्टन यांनी अठराशे तीनमध्ये अणु निर्माण करता येत नाही त्यांचे लहान कणामध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्ट करताही येत नाहीत असा सिद्धांत मांडला तसेच काही विशिष्ट चिन्हांचा वापर करून मूलद्रव्य दर्शवली उदाहरणार्थ तांबे तांब्याचं चिन्ह दाखवलं अशा प्रकारे सल्फर सल्फरचं अशा प्रकारे चिन्हांचा वापर केला हायड्रोजन या तिन्ही मूलद्रव्याचा विशिष्ट असा चिन्हांचा वापर करून मूलद्रव्य दर्शविली त्यानंतर पा निसर्गात ऑक्सिजन वायू रूपात आढळतो कारण ऑक्सिजन हा कसा आहे नैसर्गिक मूलद्रव्य आहे ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्वात असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपात सापडतो अणू जसं डोळ्याने दिसत नाही तसेच रेणू ही डोळ्याने दिसत नाही आता तुम्हाला थोडा विचार करायचा आहे पहा की हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती आहेत कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य आहे का विविध मूलद्रव्यांचे अणू एकसारखे असतात का एक वेगवेगळी असतात याचं उत्तर शोधायचं आहे त्याचं मी पण तुम्हाला उत्तर पाठवणार आहे आता पाहित हे डॉक्टर हे एच एम हे ए सी हे ॲडव्होकेट हे सी एम हे डी सी ही संक्षिप्त नावे काय दरू शकतात बरं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी संक्षिप्त नावाचा वापर करतो आपलं नाव सांगायचं असेल तर काय करतो तर आपण जसं माझं नाव शेख वजीर साहेब तर मी शॉर्ट फॉर्म काय करतो शेख आर व्ही तसंच मूलद्रव्य सुद्धा अशीच पद्धत वापरली जाते मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बर्जेलियस या शास्त्रज्ञांनी सुरू केली आहे आता पाहिता दाखवलेलं आहे पहा मू मूलद्रव्याचं नाव आहे हायड्रोजन त्याची संज्ञा काय आहे याच आहे एच हे शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याच्यात त्यानंतर हेलियम हेलियमचं संक्षिप्त नाव काय आहे शॉर्टमध्ये एच ई ही म्हणजे हेलियम लिथियमचं एल आय बेरिलियनचं ई बोरॉनचं बी कार्बनचं सी नायट्रोजनचं एन ऑक्सिजनचं ओ फ्लोरोनचं यफ एन ई तसंच सोडियमचं एन ए मॅग्नेशियमचं एम जी अॅल्युमिनियमचं ए एल सिलिकॉनचं एस आय फॉस्फरसचं पी सल्फरचं यस क्लोरीनचं सी एल आर्गॉनचं ए आर पोटॅशियमचं के आणि कॅल्शियमचं सी अशा प्रकारचे आपल्याला इथं मूलद्रव्याने त्याची सं दाखवलेली आहे आता मूलद्रव्यांची संज्ञा वापरण्याची पद्धत बर्जिलियस या शास्त्रज्ञांनी सुरू केली मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्याच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते प्रत्येक मूलद्रव्यांची संज्ञा इंग्रजी मूळ अक्षरांचा वापर करून दर्शवतात जे आपण आता पाहिले आता या तक्त्यामध्ये काय पाहिलं आपण की मूलद्रव्यांनी त्यांच्या संज्ञा दिल्या आहेत जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षरसारखे असते तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरतात जसं आपण कार्बनसाठी सी तर क्लोरीनसाठी सी एल कारण क्लोरिनचा विषय वापरला असतं तर कार्बन आणि क्लोरिनमधला फरक तुम्हाला कळाला नसता म्हणून क्लोरिनसाठी सी एल असं तुम्हाला इंटरनेटचा वापर करून ही मूलद्रव्याविषयी माहिती मिळवायची आहे नमुना आत्ता तुम्हाला दे दाखवलेलं पहा इथं काय करायचं मूलद्रव्याचं नाव लिहायचं आहे मग त्याची संज्ञा लिहायचं मग मूलद्रव्याचा शोध त्याची अवस्था वैशिष्ट्यपूर्ण माहिती आणि उपयोग हे तुम्हाला शोधून लिहायचे एक आहेत एकशे अठराचे अठरा मूलद्रव्याविषयी